भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल याविषयी अजूनही संभ्रम. बैठकीबाबत आमदारांना अजूनपर्यंत निरोप नसल्यामुळे आमदार अजूनही मतदारसंघातच. विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पीटीआयची बातमी. मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार. भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा. आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. गृहखातं कोणाकडे राहणार यावर चर्चा करू. एकनाथ शिंदेंकडनं स्पष्ट. भाजप गृह विभाग स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार याची उत्सुकताशी गेला. उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर. श्रीकांत शिंदे डीसीएम होण्याची शक्यता नाकारली नाही. राज्यात आता काहीही होऊ शकतं यावर आमचा विश्वास बसलाय. आमच्या निकालावरून हे दिसलं. श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील या बातम्या तथ्यहीन. अमोल मिटकरींचं वक्तव्य. तर गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असतं त्यामुळे ते फडणवीसांकडेच राहील मिटकरींचा अंदाज. विवाह ठरला पण नवरदेव रुसून बसला अशी महायुतीची अवस्था. शपथविधीवरून रोहित पवारांचा महायुतीला टोला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर ठाण्यात परतले. आज देवेंद्र फडणवीस शिंदेंना भेटायला ठाण्यात जाण्याची शक्यता. एकनाथ शिंदे नाराज नसून हा सूत्रांनी चालवलेला प्रकार आहे. भरत गोगावलेंची टीका. तर शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते मात्र त्यांनी सत्तेतच राहावं अशी आमची विनंती आहे. गोगावलेंचं वक्तव्य. महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा याची स्क्रिप्ट तयार आहे. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. स्क्रिप्ट तयार असूनही सही झाल्यावर नाव बाहेर येणार. दानवेंचं सूचक वक्तव्य. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रमात जाण्याची शक्यता. आश्रमात पराभूत उमेदवारांची बैठक. मुख्यमंत्री कोणी असो आरक्षणाचा लढा सुरूच राहील. जरांगे उपोषण करण्यावर ठाम. उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सरायती असेल. जरांगेंची माहिती. नाना पटोले पक्षश्रेष्ठींच्या भेटीला दिल्लीत. विधानसभा निकालाचा आढावा आणि पक्षांतर्गत वाढत चाललेली कुरघोडी. पटोले पक्षश्रेष्ठींना याची माहिती देणार. ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरनी वेधलं लक्ष. बॅनरवरती वापस आना पडता है फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक ओळी. पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हाप्रमुख भिडले. वादाचं रुपांतर मारहाणीत. कोयत्याने मारहाण झाल्याची माहिती. हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंचा आरोप. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको. सरसंघसंचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्याशास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य. संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा. हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला या मोहन भागवतांच्या वक्तव्यावरती नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया. असदुद्दीन ओवेसींकडनं भागवतांच्या वक्तव्याचा समाचार. 3 अपत्य जन्माला घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय. असदुद्दीन ओवेसींची मोहन भागवतांवर टीका. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फतवा जीते का या भगवा जीते का अशा घोषणेचा वापर. तसंच महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करण्याचा प्रयत्न. असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. आपले मस्जिद दर्गा वाचवण्यासाठी मी एकदा नाही 1000 वेळा मरायला तयार आहे. असदुद्दीन ओवेसींकडनं मशिदीवरनं वक्तव्य. मशिदींमध्ये नमाजाच्या वेळी आपली गर्दी वाढवा ओवेसींचं आवाहन. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या दाखल केलेल्या बनावट एन्काउंटर याचिकेवरती आज सुनावणी. मुख्य आरोपींना या प्रकरणातून वाचवण्यात आल्याचा याचिकेतून आरोप.
सावरकरांच्या बदनामी प्रकरणी आज पुणे कोर्टात सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्याचा कोर्टाचे समन्स, तर अधिवेशन असल्यामुळे राहुल गांधींनी हजर राहणार नसल्याची माहिती. शिल्पा शेट्टींचे पती राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पोर्नोग्राफी प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडी करणार चौकशी. नोव्हेंबरमध्ये 182,269 कोटींचा जीएसटी गोळा. जीएसटीच्या 7 वर्षांच्या इतिहासातील चौथी सर्वाधिक जीएसटी वसुली. आता नागपुरामध्ये दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक. पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून विरोध. नागपूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला दंडाची थकबाकी करणाऱ्याच्या दंडाची थकबाकी 150 कोटींवर. दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर भरत असल्याचा समोर. रेल्वे अपघातात जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये 2388 जणांचा मृत्यू, तर 1221 जखमी. यावर्षी रूळ ओलांडण्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक, तर 653 प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडल्यामुळे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम गतिमान. मुंबई उपनगरी रेल्वे ताफ्यात 400 लोकल फेऱ्या वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग महत्वाचा ठरणार. समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात पार करता येणार. 1.5 महिन्यात सिडकोच्या 26,000 घरांसाठी 94,000 अर्ज मिळाले, मात्र सिडकोने घरांच्या किमती जाहीर न केल्यामुळे नोंदणी केलेले ग्राहक संभ्रमात. एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी नव्याने सापडणाऱ्या एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचं प्रमाण 75%, तर एचआयव्ही बाधित महिलांचं प्रमाण 31%. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं वाढत्या प्रदूषणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना. ढगाळ वातावरणामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज. या कालावधीत किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता. तळ कोकणात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरण बदल. 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी. पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत. धुळे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये थंडीचा जोर वाढला. जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला. सोलापुरात डिसेंबरच्या सुरुवातीलाही थंडीचा कडाका कायम. गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी. बाजारात नव्याने आलेल्या बाजरीने दराचा उच्चांक गाठला. तब्बल 3,500 रुपये क्विंटल बाजरीची विक्री. परिणामी बाजरी खरेदीसाठी सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार. हिंगोलीच्या गणेशपूर परिसरामध्ये पेरूबागेवरती अळ्यांचा प्रादुर्भाव. जवळपास 400 ते 500 झाडांचं नुकसान. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं शेतकरी पाल्याला मिळणार लॅपटॉप. इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे लॅपटॉप मिळतील. 15,000 रुपयांपर्यंतचं अनुदानही दिलं जाणार. 2 एकरातल्या धान पिकाच्या पुंजण्याला अज्ञाताने लावली आग. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील मुंडियार येथील घटना. तळ कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती सीगल पक्ष्यांचं आगमन. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पुरीमध्ये रंगतोय 5 दिवसाचा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव. वाळू शिल्पकारांकडनं कलाकृतींचं प्रदर्शन. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम. विशेषतः राजस्थान बिहारच्या काही भागात कडाक्याची थंडी. काश्मीरच्या अनेक भागात पारा 0 खाली उतरला. फेंगल चक्रीवादळामुळे पॉंडिचेरीमध्ये 24 तासात तब्बल 46 सेंटीमीटर पाऊस. मुसळधार पावसामुळे पुदुचेरी जनजीवन विस्कळीत. फेंगल चक्रीवादळामुळे पुदुचेरीत मुसळधार पाऊस. 500 हून अधिक लोकांची पूरग्रस्त भागातनं सुटका.
भारतात येणाऱ्या इस्कॉनच्या 63 साधूंना बांगलादेशनं रोखलं, संशयास्पद प्रवास म्हणत बेनापोल लँड बंदरावरती केली अडवणूक. जय शहानी स्वीकारला आयसीसीचा अध्यक्षपदाचा पदभार. आयसीसी या क्रिकेटमधील जागतिक संघटनेचं नेतृत्व करणारे जय हे 5वे भारतीय. 40 वर्षांनी पुरुष हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमी गाजवणार. 14 डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग. स्त्री पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली आहे. झी स्टुडिओच्या नवीन सिनेमाची घोषणा. रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला जिजाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. रिलीज आधीच पुष्पा 2 ची जोरदार कमाई. काही सिनेमागृहात एका तिकिटाची किंमत 2000 घरात. गुरुवारी चित्रपट होणार प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.